हाय फ्रेंड, आजच्या लेसन मध्ये काही इंटरेस्टिंग जीके पाहणार आहोत आणि त्याची योग्य उत्तर देखील पाहणार आहोत. तर टाइम वेस्ट न करता सुरू करूया आजचे लेसन. आपला प्रथम क्वेश्चन आहे, पोलो खेळताना कोणत्या राजाचा मृत्यू झाला होता? ऑप्शन ए शाहजा, बी अकबर, सी सुलतान, डी कुतुबुद्दीन. खूप इंटरेस्टिंग प्रश्न पाहणार आहोत. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी कुतुबुद्दीन. पुढील प्रश्न आहे, उंदीर एका वर्षात किती पिल्ले जन्माला घालू शकतो? ऑप्शन ए 10,000, ऑप्शन बी 20,000, ऑप्शन सी 1,000, ऑप्शन डी 3,000. खूप महत्वपूर्ण असा प्रश्न. कदाचित तुम्हाला माहीत नसेल, उंदीर एका वर्षात 1,000 पिल्ले जन्माला घालू शकतो. ऑप्शन सी हा आपला राईट आहे. नेक्स्ट क्वेश्चन, जगातील सर्वात मोठे चित्रपट गृह कुठे आहे? ऑप्शन ए भारत, बी अमेरिका, सी फ्रान्स, डी न्यूयॉर्क. या क्वेश्चनचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी न्यूयॉर्क. पुढील प्रश्न, भारताचा राष्ट्रीय कलर कोणता आहे? ऑप्शन ए काळा कलर, ऑप्शन बी पिवळा कलर, ऑप्शन सी भगवा कलर, ऑप्शन डी हिरवा कलर. खूप महत्वपूर्ण क्वेश्चन. या क्वेश्चनचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी भगवा कलर. पुढील प्रश्न, सर्वात जास्त शेती कोणत्या देशात करतात? ऑप्शन ए पाकिस्तान, बी अमेरिका, सी भारत, डी डेन्मार्क. या क्वेश्चनचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी भारत. पुढील प्रश्न, सोन्याचे हॉटेल कोणत्या देशात आहे? ऑप्शन ए पाकिस्तान, बी नेपाळ, सी भारत, डी व्हिएतनाम. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी व्हिएतनाम. पुढील प्रश्न, कुठल्या देशात सर्वात जास्त काळी मुलं जन्मतात? ऑप्शन ए वेस्ट इंडीज, बी अमेरिका, सी फ्रान्स, डी अफगाणिस्तान. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए वेस्ट इंडीज. पुढील प्रश्न, पाकिस्तानचे लोक कोणत्या देशात जाऊ शकत नाही? ऑप्शन ए इस्रायल, बी अमेरिका, सी फ्रान्स, डी नेपाळ. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे आपला ऑप्शन नंबर ए इस्रायल. पुढील प्रश्न, कोणत्या देशात जाडे होणे बेकायदेशीर मानले जाते? ऑप्शन ए फ्रान्स, बी दक्षिण आफ्रिका, सी चीन, डी जपान. खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे. अशा इंटरेस्टिंग प्रश्नासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी जपान. पुढील प्रश्न, कुठल्या देशात एक पण पोलीस नाही? ऑप्शन ए साऊथ कोरिया, बी इटली, सी जर्मन, डी वेटिकन सिटी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी वेटिकन सिटी. पुढील प्रश्न, आपल्याच मुलीसोबत कोणत्या राजाने लग्न केले? ऑप्शन ए अगस्त राजा, ऑप्शन बी केसरी राजा, ऑप्शन सी नियॉन राजा, ऑप्शन डी जॉन राजा. खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे आणि या इंटरेस्टिंग प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए अगस्त राजा. पुढील प्रश्न, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या शहरात आहे? त्यासाठी ऑप्शन आहे ऑप्शन ए महाराष्ट्र, बी दिल्ली, सी गुजरात, किंवा डी पंजाब. योग्य उत्तर आहे ऑप्शन बी दिल्ली. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते क्षेत्र इमानदार समजले जाते? त्यासाठी ऑप्शन आहे ऑप्शन ए आर्मी, बी वकील, सी डॉक्टर, किंवा डी पोलीस. गाईज खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन पाहताय पा. आणि या इंटरेस्टिंग आणि इम्पॉर्टंट प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए आर्मी. गाईज आर्मी या क्षेत्रातील व्यक्तींना सर्वात जास्त इमानदार समजले जाते आणि त्यानंतर जे प्रोफेसर क्षेत्रातील लोक असतात त्यांना देखील सर्वात इमानदार समजलं जातं. पुढील प्रश्न,
मनुष्याचे 50 वर्षानंतर सरासरी आयुर्मान म्हणजेच आयुष्य किती असेल? त्यासाठी ऑप्शन आहे ऑप्शन ए 50 वर्ष, बी 60 वर्ष, सी 40 वर्ष किंवा डी 30 वर्ष. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 40 वर्ष. म्हणजेच काहीच, मनुष्य 50 वर्षानंतर सरासरी फक्त 40 वर्ष जीवित राहील. पुढील प्रश्न, भारतामध्ये एकूण किती उच्च न्यायालय आहेत? त्यासाठी ऑप्शन आहे ऑप्शन ए 100, बी 26, सी 75, डी 25. आणि योग्य उत्तर ऑप्शन डी 25. पुढील प्रश्न, मनुष्याने कोणते फळ सर्वात पहिल्यांदा खाल्ले होते? त्यासाठी ऑप्शन आहेत ऑप्शन ए केळी, बी आंबा, सी सफरचंद किंवा डी खजूर. गाईज, तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून ठेवा. योग्य उत्तर आहे ऑप्शन डी खजूर. पुढील प्रश्न, कुठल्या क्षेत्रातील मुलींचे लग्न लवकर होते? त्यासाठी ऑप्शन आहेत ऑप्शन ए विज्ञान शाखेतील, बी मेडिकल शाखेतील, सी वाणिज्य शाखेतील किंवा डी कला शाखेतील. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन डी कला शाखेतील. पुढील प्रश्न, सर्वात जास्त राष्ट्रीय उद्याने कुठे आहेत? त्यासाठी ऑप्शन आहे ऑप्शन ए केरळ, बी पंजाब, सी राजस्थान किंवा डी मध्य प्रदेश. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी मध्य प्रदेश. पुढील प्रश्न, प्लास्टिकवर बंदी करणारे पहिले राज्य कोणते आहे? त्यासाठी ऑप्शन आहेत ऑप्शन ए हिमाचल प्रदेश, बी महाराष्ट्र, सी राजस्थान किंवा डी दिल्ली. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए हिमाचल प्रदेश. गाईज, तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून ठेवा. पुढील प्रश्न, कोणत्या महिन्यात सर्वात जास्त मुले जन्मतात? त्यासाठी ऑप्शन आहे ऑप्शन ए जुलै, बी ऑगस्ट, सी डिसेंबर किंवा डी मार्च. गाईज, खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे. तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून ठेवा. अशा इंटरेस्टिंग क्वेश्चनसाठी तुम्ही या चॅनलला जाता जाता लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी ऑगस्ट. थँक्यू सो मच.